नमस्कार, झडपी गुरुजी डॉट कॉमच्या मराठी व्हिडिओ ट्युटोरियल सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. मी सुनील आलुरकर आज आपल्याला सांगणार आहे की आपल्या शाळेचा ब्लॉग कसा करावा मराठीमध्ये. यापूर्वी एक काही आपल्याला रिक्वायरमेंट्स आहेत, समजा की मराठी ब्लॉग करण्यापूर्वी किंवा ब्लॉग करण्यापूर्वी आपल्याला काय काय असणं आवश्यक आहे. आता हे आपण गुगलची मदतीनं गुगल ब्लॉगर तयार करणार आहोत. आपण हे ब्लॉगर कोण असतं, गुगलचं आहे. त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे सगळ्यात पहिलं ईमेल असणं. आपले ईमेल म्हणजे कोणते, गुगल अकाउंटचे म्हणजे जीमेलचे. तर जीमेलचा एक ईमेल अकाउंट असल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी रजिस्टर करता येईल. रजिस्टर केल्यानंतर ची प्रक्रिया मी आता थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. त्यासाठी सगळ्यात पहिलं आठ आहे ईमेलची आवश्यकता असणे. जर आपण आपल्याला ईमेल काढायचा माहीत नसेल तर झडपी गुरुजी डॉट कॉमच्या वेबसाईटवर ईमेल कसा काढावा आणि बाकीचे सगळे फंक्शन्स तिथे लावलेले आहेत, लावण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूया आपल्या शाळेचा ब्लॉग करण्यासाठी. त्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे इंटरनेट. इंटरनेटनं मी एक गुगल क्रोम ओपन करत आहे माझं. ठीक आहे, गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आता ब्लॉगर ब्लॉग तयार करण्यासाठी जी वेबसाईट आपल्याला मदत करते त्या ब्लॉगरच्या वेबसाईटवर आपण जाणार आहोत. ब्लॉगर डॉट कॉम ह्या वेबसाईट लिहून घ्या वाटल्यास, किंवा लक्षात ठेवा ब्लॉगर डॉट कॉम. हां, ब्लॉगरला मीच पहिल्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ब्लॉगरला आपल्या ईमेल अकाउंट असणं आवश्यक आहे. त्यासाठी आता माझा पहिला ईमेल अकाउंट आहे सुनील आलुरकर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम. मी त्याचा पासवर्ड टाकणार आहे. या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आल्यानंतर आपण सुनील आलुरकर ब्लॉग, आता यापूर्वी मी ब्लॉग बनवले होते पण डिलीट करण्यात आलेले आहेत माझे. आपण काय करणार आहोत, ब्लॉग ज्यावेळेस आपण लॉग इन करू ब्लॉगर डॉट कॉमवर तरच होमपेज ओपन होईल. या ठिकाणी दिसते होमपेज. हां, होमपेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी सुनील आलुरकर म्हणजे तुमचं नाव येईल. तुम्ही लॉग इन ज्या ईमेल आय डीने लॉग इन केला, तुमचं जे नाव तुम्ही सेट केलं तर त्या ठिकाणी तुमचं नाव येईल या ठिकाणी. ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचं, नवीन ब्लॉग करायचं. हां, न्यू ब्लॉग म्हणजे आपल्या शाळेचा न्यू ब्लॉग करायचा आहे. या ठिकाणी न्यू ब्लॉग आता तुम्ही टायटल काय देऊ शकता, समजा एखाद्या शाळेचा समजा बनायचं. ठीक आहे, आता आपण काय करूया, एक डमी म्हणून माझ्या शाळेचं घेऊया. ZPPS हिंगणी माय स्कूल. या ठिकाणी काय देतो, आपल्या ब्लॉगचा टायटल देतो माय स्कूल छड पी 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 यस हिंगणी. आणि आपल्याला ॲड्रेस काय पाहिजे आता आपल्या ब्लॉगचा. ठीक आहे, या ठिकाणी बघा, याने आपला ॲड्रेस म्हणजे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट इन हे आपल्याला डोमेन असणार आहे. ब्लॉग स्पॉट डॉट इन शेवटचं, जे शेवटचं एक्सटेन्शन राहणार त्याचं. आणि आपल्याला त्यापूर्वीचे ब्लॉग बनवायचं. आता मी काय करेन, झडपी पी एस एच आय एन जी एन आय हिंगणी डॉट ब्लॉग स्पॉट डॉट इन. ठीक आहे, धिस ब्लॉग ॲड्रेस इज इनव्हॅलिड ऑर नॉट सपोर्टेड. तर आपण URL देऊन पाहूया डॉट इन किंवा डॉट कॉम. काय म्हणणं आहे बघूया आपण, नॉट सपोर्टेड म्हणते ब्लॉग स्पॉट डॉट कॉम घेते ते ब्लॉग स्पॉट डॉट कॉम ZPPS डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम. ठीक आहे, चला, म्हणजे त्यांनी सांगितलं किंवा www किंवा HTTPS लावू नका. हा ब्लॉग रेडी आहे. या ठिकाणी चेकबॉक्स आलेला द धिस ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल आपल्याला आता हा अवेलेबल. आता टेम्पलेट पण लावणार, यासोबतच लावणार होतो आपण जे डिझाईन वगैरे किंवा नंतर आपल्याला बदलता येईल. तर मी काय करतो, सुरुवातीचा टेम्पलेट आहे आपलं हा घेऊन टाकूया. चला सुरुवातीचाच, नंतर बदलूया. क्रिएट ब्लॉगवर मी क्लिक केलेला आहे. क्रिएट ब्लॉग म्हणून या ठिकाणी दिसतो तुम्हाला. हां, आता इथे येईल, इथे अपेअर झालं माय स्कूल ZPPS हिंगणी. या ठिकाणी आता मी काय करतो, या नावावरच क्लिक करेल माय स्कूल ZPPS हिंगणी. ठीक आहे, आलेलं आहे. आता काय करणार मी, त्या ब्लॉगवर आलेलं आहे माय स्कूल ZPPS हिंगणी आणि माझा ब्लॉगस्पॉटचा ॲड्रेस या ठिकाणी बघून घेऊ शकता का. आपण थोडक्यात वेबसाईटचं ओरिओ पण घेऊया या ठिकाणी. सॉरी,
https gana डॉट ब्लॉग स्पॉट डॉट इन ब्लॉग आपण URL टेस्ट करतोय झाले की नाही ते बघण्यासाठी, किंवा आपण या ठिकाणी सुद्धा टेस्ट करू शकता व्ह्यू ब्लॉग या ठिकाणी जाऊन. अरे ठीक आहे. आता बघा, माय स्कूल झेड पी पी एस हिंगणी, आता हे मी माझ्या ब्लॉगचं वर्णन दिलं होतं. आता या ठिकाणी आपण बघतोय पोझिशन्स, आपल्याला एक आता लक्षात ठेवावं लागतील. थोडक्यात पोझिशन्स म्हणजे काय, तर आपण एखादी वेबसाईट घेऊया. आता आपण चला आपलीच वेबसाईट घेऊया झेडपीगुरुजी.com. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हेडर आहे. हां, हे वरची बाजू जी म्हणजे ती हेडर म्हणूया. ही बाजू मेनू लेवल आहे ती सगळे. ही आहे लेफ्ट साइड बार, आणि हा भाग आहे इथला कंटेंटचा, आणि त्यानंतर हा इथे या ठिकाणी आहे फुटर. म्हणजे आपल्याला वेबसाईटवर एकदा कंटेंट काय लावायचा आहे त्याचं नियोजन जर केलं आपण व्यवस्थित एकदा सुरुवातीला, तर सगळे कंटेंटनुसार मांडणीही चांगली होऊन जाईल, आणि गुंतागुंत अथवा एकदम कोणी बघितल्यानंतर त्यांना काय खुपलंय कंटेंट एकाच ठिकाणी आहे किंवा फ्रंटलाच आहे असं काही वाटत नाही, त्यासाठी त्यांना मध्ये सुद्धा जाता यावं असं या ठिकाणी पॅरेंट डाटा वगैरे मी लावलेल्या आहेत. आता ही वेबसाईट आहे सोर्स प्रोग्रामिंगने केलेली. प्रोग्रामिंग म्हणजे काय, तर HTML PHP वगैरे या माध्यमातून केलेली वेबसाईट आहे ही. ब्लॉग zpguruji.com ही ब्लॉग स्पॉटवरची नाही आहे. ठीक आहे, हे आपल्याला प्रोग्रामिंग येत नसल्यामुळं आणि लवकरात लवकर आपला ब्लॉग तयार झाला पाहिजे या उद्देशानं, किंवा कमी ज्ञानामध्ये जास्त मिळण्यासाठी आपण ब्लॉगस्पॉटची आपण हे तयारी करतो. ठीक आहे, आतापर्यंत माझ्या मते तुम्हाला ब्लॉग्स ब्लॉग आपला तयार कसा करावा याविषयी आपल्याला माहिती मिळाली असेल. आता आपण पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, ओके.